न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बाप्पाच्या आगमनाच्या चाहुलीने भक्तजन सुखावले. बचत गटांना मिळालं ई कॉमर्स व्यासपीठ. बचत गटांची उत्पादनं आता अमेझॉन वर. शेत नांगरणी स्पर्धेबाबत कायदेशीर लढाई लढणार आमदार भास्कर जाधव. अंबेनळी घाट अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कोकण विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय. आणि मिरजोळ येथे दारूअड्ड्यावर धाडी. आता पाहूया सविस्तर वृत्त. संपूर्ण कोकणासह रत्नागिरी जिल्हा लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या 11 दिवसांनी बाप्पाचं आगमन होणार असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही जोरदार तयारी सुरू केली आहे. यावर्षी जिल्ह्यात तब्बल 1,66,587 घरगुती तर 110 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कोकणवासियांचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. या कालावधीत हिरवाईने नटलेल्या संपूर्ण कोकणात नव चैतन्य पसरतं. पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचं विशेष महत्व असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शहरातील गणेश आगमनाचा डामडौल मिरवणुकींचा असतो, पण ग्रामीण भागातील आगमनाचा उत्साह हा वेगळाच असतो. बहरलेल्या भात शेतामधून पायवाट तुडवत आपल्या डोक्यावरून बाप्पांना घरी घेऊन येत असताना गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहतो. जिल्ह्यातील सर्वच मूर्तीशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात मावींमार्फत राज्यातील बचत गटांची उत्पादनं अमेझॉनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उमेद अभियानांतर्गत मोबाईल ऍप सुरू करण्यात आलं असून ग्राहक त्यावर जाऊन बचत गटांची उत्पादनं ऑनलाईन पद्धतीनं थेट खरेदी करू शकतात. मागील काही वर्षात बचत गटांच्या चळवळीने अशी ऑनलाईन क्रांती अनुभवली आहे. अमेझॉन हे जागतिक पातळीवरील अग्रनामांकित असं ई कॉमर्स व्यासपीठ आहे. शॉपिंग प्रेमींचं हे आवडतं मोबाईल ऍप असून यावर दररोज मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्य शासनानं आता बचत गटांची उत्पादनं यावर उपलब्ध करून बचत गटांना मोठी बाजारपेठ मिळवून दिली आहे. ग्रामीण भागातील महिलांचा जीवनस्तर उंचावत त्यांच्या उद्यमशैलीला वाव देत प्रगतीचा नवीन टप्पा त्यांच्या आयुष्यात यावा यासाठी नवतेजस्विनी योजना राबवण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. पुढील 6 वर्षाच्या कालावधीमध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. गुहागर येथे झालेली शेत नांगरणी स्पर्धा ही कायद्याचं उल्लंघन न करता कायद्याच्या चौकटीत राहून झाली आहे. अशा स्पर्धांमुळे शेती करणाऱ्या तरुण वर्गाला प्रोत्साहन मिळावं हा हेतू असतो, परंतु या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र आपण रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांच्या पाठीशी उभा राहणार असून सगळी ताकद पणाला लावून कायदेशीर लढाई लढणार असल्याचं भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं. आमदार भास्कर जाधव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र गुहागर पोलिसांनी आयोजक आणि स्पर्धेत भाग घेतलेल्यांवर गुन्हे दाखल केले होते. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडून तालुक्यातील तरुणांनी प्रचंड उत्साह दाखवला होता, परंतु गुहागर तालुक्यातील भाजपच्या एका नेत्याचा पोटशूळ उठल्याने त्याने पोलीस स्थानकात तक्रार करून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं, असाही आरोप जाधव यांनी केला. अंबेनळी घाटात 1 वर्षांपूर्वी झालेल्या बस अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी घेतलाय. 19 जणांना गट क आणि ड संवर्गात नियुक्तीचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला असून त्याची प्रत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सावंत यांना कृषी मंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली. गेल्या वर्षी जुलैमध्ये कोकण विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बसला अंबेनळी घाटात अपघात झाला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत मागणी होती. त्यानुसार कृषी वित्त सामान्य प्रशासन विभागानं कार्यवाही करून गट क आणि ड मधील 19 कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर नियुक्तीचा शासनादेश आज काढण्यात आलाय. मिरजोळ येथे गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी अचानक धाडी टाकून पोलिसांनी 1,00,000 रुपयांची गावठी दारू आणि रसायन जप्त केलंय. पोलिसांनी वेगवेगळी पथकं स्थापन करून एकाच वेळी धाडी टाकल्यामुळे दारू गाळणाऱ्यांना बचावाची संधीच मिळाली नाही. या कारवाईत 3,98,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून रत्नागिरी पोलीस दलातील 7 अधिकारी आणि 50 पोलिसांनी ही कारवाई केली. खेड येथील सभापती निवास येथे शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची सभा संपन्न झाली. यावेळी मुंबईहून शिवसेनेच्या पदाधिकारी सारिका सावंत आणि त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या. त्यांनी खेड येथील महिलांना मार्गदर्शन केलं. यावेळी जिल्हा महिला संघटक सौ अरुणाताई आमरे, उपजिल्हा संघटक सुप्रियाताई पवार, दर्शना मोरे, खेड शहर महिला आघाडी संघटक माधवी बुटाला यांच्यासह तालुक्यातील महिला पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. शहरातील रस्त्यांवर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई
शहरातील रस्त्यांवर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत खेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय जैन यांनी खेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन सादर केलंय. शहरात विविध रस्त्यांवर मच्छीमार विक्रेते वसत असल्याने पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. सार्वजनिक ठिकाणी घाण फेकत असल्याने दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. नगर परिषदेनं तातडीने कारवाई करून त्यांना बसण्यासाठी प्रतिबंध करावा ही विनंती करण्यात आली. दापोली येथील श्री रामराजे महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट विभाग आयोजित राम माया कार्यक्रम बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2019 रोजी संपन्न झाला. यामध्ये रानभाज्यांपासून बनवलेल्या भाज्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. यावेळी महाविद्यालयाचे संदीप राजपुरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी शहराजवळ असलेल्या स्टारलाइटच्या जागेत प्रदूषण विरहित प्रकल्प सुरू करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी खासदार सुनीलजी तटकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. शहराच्या शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्टरलाइट कंपनीने 550 एकर जागा घेतली आहे. हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याने रत्नागिरीवासियांनी विरोध करून हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्यास कंपनीला भाग पाडलं होतं. सध्या ही जागा कंपनीकडे आहे. कंपनीनं या ठिकाणी कोणताही प्रकल्प उभा केलेला नाही, त्यामुळे या जागेत प्रदूषण विरहित प्रकल्प सुरू झाल्यास रत्नागिरीतील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया अंतर्गत इंदोर येथे झालेल्या 7व्या पश्चिम भारत स्पर्धेत 50 मीटर रायफल प्रकारात लांजातील मोनिश हिरवे यांनी 4थ्या क्रमांकाचं सुयश प्राप्त केलंय. सुवर्ण पदक आणि रौप्य पदक ही मध्य प्रदेशच्या आकाशराज गोई आणि हर्षवर्धन पटवा तसेच कांस्य पदक महाराष्ट्राच्या रोहन अल्लग या नेमबाजांनी पटकवलंय. तर रत्नागिरीतील मानस सुरेंद्र देवळेकर यांना 28वं तर अथर्व निलेश काळे यांनी सुद्धा 30वं स्थान प्राप्त केलंय. डिसेंबर 2019 ला भारतातील सर्वात महत्वाची समजली जाणारी दिल्ली येथे होणाऱ्या 63व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मोहनी शिरवे याला भाग घेता येणार आहे. शासनाने सार्वजनिक सेवा देणाऱ्या विविध संस्थांना वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय 2012 साली घेतला होता, परंतु या निर्णयाची महावितरण कडून अंमलबजावणी केली जात नव्हती. शिवाय अशा संस्थांना या निर्णयाची माहिती नव्हती. मात्र रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य उदय बने आणि प्रशासनानं महावितरणकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या महावितरणच्या लाईट बिलातून जवळजवळ 78 लाख रुपये महावितरण कमी करणार असल्याने त्याचा मोठा फायदा जिल्हा परिषदेला झालाय. जिल्हा परिषदेप्रमाणेच प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समिती तसेच अन्य संस्थांनाही या निर्णयाचा लाभ मिळू शकतो, परंतु त्यांना या निर्णयाची माहिती नव्हती. त्यांनी पाठपुरावा केल्यास त्यांनाही ही सवलत मिळू शकणार आहे. म्हाडा प्राधिकरणाची म्हाडा भवनच्या बाहेर प्रथमच रत्नागिरीमध्ये बैठक घेण्याचा निर्णय म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदयजी सामंत यांनी घेतलाय. ही बैठक 26 ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार असून या बैठकीला म्हाडाचे 50 वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांना मंजुरी देण्याबरोबरच अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहेत, त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झालंय. म्हाडा मार्फत राज्यातील विविध भागात मोठमोठे प्रकल्प राबवले जात आहेत. म्हाडा अध्यक्षपदाचा मान कोकणाला प्रथमच मिळालाय. म्हाडाच्या माध्यमातून कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी, चिपळूणसह इतर जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव म्हाडाकडे आले आहेत. या प्रस्तावांबाबत बैठकीत निर्णय होणार आहे. कोकणात हॉर्टिकल्चर, शेतीपूरक आणि प्रदूषण मुक्त प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कोकणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असलो तरी प्रकल्पातून रोजगार मिळवण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहील. मात्र नेमकं आपण काय करणार हे आता सांगता येणार नाही, आधी करून दाखवणार आणि मग सांगणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावंत हे नुकतेच कोकण दौऱ्यावर आले होते. दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मृतदेह दापोली हरणे रस्त्यावर ठेवल्याने रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले. सर्वपक्षीय नेते आणि शेकडो लोक महामार्गावर जमा झाले असून नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केलाय. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बाप्पांच्या आगमनाच्या चाहुलीने भक्तजन सुखावले.
बचत गटांना मिळाले ई कॉमर्स व्यासपीठ, बचत गटांची उत्पादनं आता अमेझॉन वर, शेत नांगरणी स्पर्धेबाबत कायदेशीर लढाई लढणार आमदार भास्कर जाधव, आंबेनळी घाट अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कोकण विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय आणि मिरजोळी येथे दारूबड्ड्यांवर धाडी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।